आज आपण पाहू शकतो मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालेली सगळी कामं. आज या ठिकाणी टेंबू योजनेचा सगळा इतिहास आपण ऐकला. स्वर्गीय संपतरावजींनी याकरता दिलेलं जे काही श्रम असतील घेतलेलं, त्या ठिकाणी त्रास असेल, त्या ठिकाणी त्यांनी केलेली मेहनत असेल, हे आपण निश्चितपणे विसरू शकत नाही. आणि बंधू भगिनींनो, मला हे देखील या निमित्ताने सांगायचं आहे, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः दुष्काळी भागामध्ये टेंबू ताकारी म्हैसाळ असेल, सातारा जिल्ह्यातल्या योजना असतील, सोलापूरच्या असतील, सांगलीच्या असतील, या सगळ्या योजना 15 वर्ष या ठिकाणी ज्या काळामध्ये सरकार होतं, काँग्रेसचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं, त्या काळामध्ये या सगळ्या योजनांची गती काय होती. तिकडे विदर्भामध्ये आम्ही उरडायचो, आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला सांगितल्याचं पैसा पश्चिम महाराष्ट्राकडे गेला. इकडचे लोक उरडायचे, त्यांना सांगितलं जायचं पैसा अनुशेषात गेला, न इकडे पैसा मिळायचा ना तिकडे पैसा मिळायचा. मी ज्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो त्यावेळी अनेक लोकांना शंका होती की आता तर आम्हाला पैसे मिळणारच नाहीत, आता तर आमच्या योजना होणारच नाही, आता सगळा पैसा हा विदर्भामध्ये जाईल. पण त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या दुष्काळी भागांच्या सगळ्या योजनांना सर्वात जास्त पैसा जर कधी मिळाला असेल तर तो 2014 पासून 2019 पर्यंत मिळाला. आणि काल पुन्हा आपण सत्तेवर आलो तर पुन्हा या ठिकाणी पैसा देण्याचं काम आपण सुरू केलं, कारण आपल्याला दुष्काळी भागाची व्यथा दूर करायची होती.